हाय फ्रेंड्स, मी स्नेहा। मराठी व्याकरणामधला सामान्य रूप हा भाग आज आपण शिकणार आहोत। सामान्य रूप म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल कुठला प्रश्न येतो किंवा त्यासाठी ते कसं ओळखावं, या संदर्भात मी या पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। सामान्य रूप यावरती 9वी-10वीसाठी प्रश्न येतो आणि तो प्रश्न 1 किंवा 2 मार्कापैकी असतो। तर सामान्य रूप नेमकं काय ते आपण पाहू। सामान्य रूप याचा अभ्यास करण्याआधी आपल्याला थोडासा विभक्तीचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण सामान्य रूप ओळखण्यासाठी विभक्ती प्रत्यय समजणं तितकंच गरजेचं आहे। मी हे उदाहरणादाखल सांगते। उदाहरणार्थ आई खाऊ दिला किंवा राम रावण मारले, तर या हे वाक्य आहे, पण या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजतोय का? नाही। तर या वाक्याचा पूर्ण अर्थ समजत नाही, म्हणून आपल्याला हे वाक्य, समजा मी असं लिहिलं की आईने खाऊ दिला, रामाने रावणास मारले, तर या दोन्ही वाक्यांचा अर्थ तुम्हाला समजतो, बरोबर? या दोन वाक्यांमध्ये काय नेमका फरक झाला? तर आई बरोबर मी ने हे अक्षर जॉईन केलं, किंवा रामाने ने आणि पुढे रावणास स हा अक्षर जॉईन केलं, तर या दोन शब्दांमुळे तुम्हाला वाक्याचा पूर्ण अर्थ समजला, बरोबर? म्हणजेच काय, ही जी अधोरेखित अक्षरं होती, उदाहरण ने से स, यांनाच विभक्ती प्रत्यय म्हणतात, आणि या विभक्ती प्रत्ययामुळेच वाक्यांचा अर्थ पूर्ण होत असतो। म्हणजेच काय, तर नामांना किंवा सर्वनामांना विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी मूळ शब्दामध्ये काहीतरी फरक होतो, त्यास सामान्य रूप म्हणतात। आता हे सामान्य रूप म्हणजे, अजून मी स्पष्टीकरणाचं देऊन तुम्हाला हे क्लिअर करते। उदाहरणार्थ एखादा शब्द आहे, समजा इथे मी झाड हा शब्द घेतलेला आहे, तर झाड या शब्दाला मी एखादा विभक्ती प्रत्यय समजा लावला, जसं विभक्ती प्रत्यय आहे ने, तर झाड या शब्दामध्ये एकच बदल झाला की झाड या शब्दाचं झाडा ने झालं। समजा झाड या शब्दाला मी ला हा विभक्ती प्रत्यय लावला, तर त्यातही एकच बदल झाला की झाड या शब्दाचं झाडा झालं, झाडाला, झाडाने, झाडाशी। येथे कोणत्याही विभक्ती प्रत्यय मी लावला तरी मूळ जो शब्द आहे त्यामध्ये एकच बदल होतो, आणि हा जो बदल आहे यालाच सामान्य रूप असं म्हणतात। तर आपण हे अजून काही उदाहरणादाखल पाहू। समजा घड्याळ हा मूळ शब्द तुम्हाला दिलेला असेल आणि तुम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्ही याचं सामान्य रूप करा, तर घड्याळ या शब्दाला कोणताही विभक्ती प्रत्यय तुम्ही लावा आणि त्या शब्दामध्ये एकच बदल होतो, म्हणजे घड्याळ या शब्दाला समजा मी ला लावलं तर घड्याळाला, मग सामान्य रूप आहे घड्याळा। समजा निसर्ग असा शब्द आहे, निसर्गाला मी समजा शी असं अक्षर लावलं तर निसर्गाशी, मग निसर्ग या शब्दाचं सामान्य रूप आहे निसर्गा। शेत या शब्दाला मी त विभक्ती प्रत्यय लावला तर शेतात, मग याचं सामान्य रूप झालं शेता। रात्र, मग रात्रीला, तर रात्री हे झालं सामान्य रूप। म्हणजे जो मूळ शब्द असतो त्याला कोणताही विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर त्यात एकच बदल होतो आणि तो बदल म्हणजे सामान्य रूप आहे। हे सामान्य रूप करताना केवळ विभक्ती प्रत्ययच नाही तर काही शब्दयोगी अव्ययांचा सुद्धा वापर होतो। उदाहरणार्थ पायऱ्यांवर असा शब्द जर असेल तर वर हा शब्दयोगी अव्यय आहे। हा शब्दयोगी अव्यय मी जर बाजूला घेतला तर पायऱ्या एवढा शब्द राहतो, मग पायऱ्या हे झालं सामान्य रूप। टेबला खाली असा जर शब्द असेल तर खाली हे शब्दयोगी अव्यय आहे, ते जर मी कट केलं तर टेबला एवढा शब्द उरतो आणि हा आहे सामान्य रूप। तर परीक्षेमध्ये या संदर्भात प्रश्न कसा विचारला जातो ते आपण पाहू। तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल आणि त्यातलं मूळ शब्द ओळखून तुम्हाला सामान्य रूप करण्यासाठी सांगितलं जाईल। उदाहरणार्थ पुस्तकात बरीच पाने आहे असं काहीतरी वाक्य असेल तर पुस्तकात, तर याचा मूळ शब्द नेमका काय आहे, मूळ शब्द आहे पुस्तक, आणि सामान्य रूप काय आहे, मी जर त हा विभक्ती प्रत्यय बाजूला काढला तर त्याचं सामान्य रूप काय झालं, पुस्तका। तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो। अजून एक प्रकारे की एखादं वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाचं सामान्य रूप करून वाक्य पुन्हा लिहिणं गरजेचं असतं। उदाहरणार्थ त्या काळात कोल्हापूर कंसात त खूप चित्रकार होते। आता त हा विभक्ती प्रत्यय तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे,
तो तव हा विभक्ती प्रत्यय लिहून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. त्या काळात कोल्हापुरात खूप चित्रकार होते. मग कोल्हापूर या शब्दाला विभक्ती प्रत्यय जॉईन करून कोल्हापूरचं कोल्हापुरात असा शब्दप्रयोग झाला. ठीक आहे. तर सामान्य रूप माझ्यामध्ये तुम्हाला एक कळलं असेल की सामान्य रूप म्हणजे नेमकं काय. तर कोणताही शब्द असू दे, नाम सर्वनाम, याला कोणताही विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय हा जॉईन केलेला असेल तर सामान्य रूप करताना तो शब्दयोगी अव्यय व विभक्ती प्रत्यय बाजूला करून जो शब्द उरला जातो तोच आहे सामान्य रूप. धन्यवाद.